से दो प्रोजेक्ट गुजरात चले गए हैं। इसके साथ अब नाणा प्रकल्प भी बाहर जाने पर है। इससे महाराष्ट्र की सियासत गर्मा गई है। इस मुद्दे को लेकर सत्ता पक्ष विपक्ष की ओर से आरोप प्रत्यारोप चल रहे हैं। कांग्रेस के प्रवक्ता अतुल लोंढे ने गुरुवार को नागपुर में पत्र परिषद लेकर शिंदे सरकार पर प्रहार किया है। उन्होंने आरोप लगाया है कि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्ता के लिए महाराष्ट्र पर अन्याय कर रहे हैं। लोंढे ने विशाल प्रकल्प प्रोजेक्ट के कागजात दिखाकर आरोप लगाया कि शिंदे सरकार ने ये प्रोजेक्ट महाराष्ट्र के लिए गंवा दिया। 2014 नंतर इंटरनेशनल फायनान्शियल सेंटर, आता इंटरनेशनल फायनान्शियल सेंटर जे आहे ते रेग्युलेटर म्हणून काम करतं, जसं सिंगापूरमध्ये आहे तसं महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये यासाठी आहे, कारण की महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये एल आय सीचं हेडक्वार्टर आहे, बँकांचे हेडक्वार्टर्स आहेत, सगळ्या नाबार्ड सगळ्या गोष्टींचे हेडक्वार्टर्स मुंबईला आहे, मग त्याचं रेग्युलेटरसुद्धा मुंबईला असायला पाहिजे, पण नाही, त्याचं पण हेडक्वार्टर अहमदाबादला घेऊन गेले, ते खाली पडलं आहे, मी आता जाऊन आलो, खाली पडलं आहे। रेग्युलेटर का काम बॉम्बेसही होऊ शकतं पण नेल। त्याच्यानंतर एम आय एलचे मुंबईत होणारे कार्यालय घेऊन गेले, पालघरची नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि मरीन पॉलिसी अकादमी ती घेऊन गेले, एअर इंडियाचं मुंबईतलं ते कार्यालय तिकडे घेऊन गेले, आता तिथे इन्कम टॅक्सचं ऑफिस आहे, आणि मुंबईतील शिप ब्रेकिंग उद्योग घेऊन गेले अलंगला, आणि त्याच्यानंतर मुंबईतला हिरे उद्योग जो आहे तो सुद्धा मुंबईतून नेला। हे जर असंच सुरू राहिलं तर काय ज्या पद्धतीनं प्रांताध्यक्ष नाना पटोले साहेब बोलले, मुंबईसुद्धा एका दिवशी गुजराशी संलग्नित करायला हे लोक कमी करणार नाही। आमचं म्हणणं हे आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आपण नागपूरचे आहात, विदर्भामधले इंजिनियर्स जे आहे, बेकार तरुण जे आहे, ते ह्या सगळ्या इंडस्ट्रियल प्रोजेक्टकडे नोकरीचं साधन म्हणून बघतात, तर तुम्हाला सरकार सुरतमधून मिळवून दिलं गुजरातच्या आणि गुवाहाटीमधून, त्याचं रिटर्न गिफ्ट तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांना दिलं का? ही महाराष्ट्राची गद्दारी नाही का? मी विथ प्रूफ बसलेलो, मी वरचेवर काही बोलायचं म्हणून बोलून कोणाला व्यक्तिगत काहीतरी शिव्याशाप देऊन बोलणारा व्यक्ती नाही, विथ प्रूफ बोलतो आहे। तुमच्याच काळात झालेली चीफ सेक्रेटरी लेवलची हाय पॉवर कमिटीच्या या सगळ्या रेकमेंडेशन्सला कोणी नाकारू शकतं का? त्याचा फिजिबिलिटी अहवाल आणि महाराष्ट्र सरकारनं देऊ केलेल्या गोष्टी, मग ह्या सगळ्या गोष्टीनंतर जर प्रोजेक्ट जात असेल तर महाराष्ट्राला जे चॉकलेट दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना रात्रीच्या, रात्री किती वाजता फोन केला मला माहीत नाही, सगळे खेळ रात्रीचाच चालते यांचे, सरकार फॉर्म करणे, इमर्जन्सी रात्री लावणे 356, मग रात्रीच काढून घेणे 1 वाजता कॅबिनेट नसताना, महाराष्ट्रातली इमर्जन्सी अशीच काढली होती सकाळचं सरकार आलं होतं तेव्हा, या सगळ्या रात्रीच्या चालल्या खेळमध्ये हे जे चॉकलेट दिलेलं आहे याला आम्ही जुमल्यापेक्षा जास्त काही समजत नाही। 15 लाख रुपये जे येणार होते, 2 करोड रोजगार मिळणार होते, आज सर्वात जास्त बेरोजगारी आहे 70 वर्षातली, 15 लाख तर अजूनपर्यंत कोणाच्या खिशात आलेच नाही, पण प्रत्येकाच्या खिशातून महागाईच्या स्वरूपात, GST कराच्या स्वरूपात आणि पेट्रोल डिझेलवर लावलेल्या कराच्या स्वरूपात लोकांच्या खिशातून पैसे जात आहेत, हा अन्याय कशासाठी? कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।